अन्यायग्रस्त नागरिकांच्या समस्यांची तत्काळ सोडवणूक करण्यात यावी अशी मागणी करत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। मंगळवेढा जवाहरलाल शेतकरी हायस्कूल येथील मयत सुनील भगत यांच्या मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी। मागासवर्गीय दीन दलित शोषित पीडित उद्योजकांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्यावा। जुनी धोंडीबा वस्ती झोपडपट्टी येथील दीन दलितांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात यावं आणि यासह इतर प्रलंबित मागण्यांची तात्काळ पूर्तता करा अशी मागणी करत झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राजू बेळेनवरू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या अशी मागणी राजू बेळेनवरू यांनी केली। आहेत त्या ठिकाणी रमाई घरकुल योजना अंतर्गत पाठपुरावा आम्ही सदैव करत असताना त्या ठिकाणी रमाई घरकुल योजना आम्हाला मिळत नसून मंजुरीसाठी जरी आम्ही बसलो तरी आम्हाला तोंडी खोटी आश्वासन दिले जातात आणि त्या ठिकाणी आम्हाला पाठवलं जातं आणि आमची कुणी दखल घेत नसल्यामुळे आज दिनांक 12/11/2018 रोजी बेमुदत आमरण उपन यासाठी बसलो। आमच्या सगळ्या मान्य न झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी घालणार नाही। जय हिंद महाराष्ट्र। या धरणे आंदोलनामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते।